पालघर हादरलं, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 8 जण अटकेत। एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील माहीम येथे घडली आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी 8 तरुणांना सातपाडी पोलिसांनी अटक केली आहे। हे दुष्कृत पीडित मुलीच्या मित्राने घडून आणला असल्याचे समोर आले। पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पानेरी नजीक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका निर्जय स्थळी नेले, त्यानंतर 8 जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला। मित्रानेच घडवून आणलेल्या या अत्याचारानंतर पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठले। तिने झाल्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देत 8 जणांविरोधात तक्रार नोंदवली। सातपाळी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या माहीम चौकी दूर क्षेत्रात माहीम परिसर येतो। या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माहीम परिसरातील पाणेरी येथे बंद असलेल्या बंगल्यात आणि जवळील झाडीत या पीडित अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार करण्यात आला। सर्वप्रथम या मुलीला तिच्या मित्राने या ठिकाणी बोलवून घेतले, त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने 8 जणांनी अत्याचार केले। या प्रकरणी 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी हे पालघर तालुक्यातील आहेत। आरोपी माहीम, हनुमानपाडा, टेंबो, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी असल्याची माहिती मिळत आहे। सागरी पोलीस स्टेशनला आपण IPC 376 DA 376 सबक्लॉस 3 366 A 341 342 504 506 त्याचप्रमाणे पोक्सो सेक्शन 4 6 8 10 अंतर्गत आपण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर लगेचच आपण टीम तयार करून 8 आरोपींना ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलगी आहे माहीम, या ठिकाणी जे बंद पडलेले बंगलोज आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि 8ही आरोपी आपल्या ताब्यात आहे। आपण तिची प्रॉपर मेडिकल तिला एड प्रोव्हाइड केलेली आहे। तिची स्थितीही प्रकृतीही चांगली आहे। तिच्यावर सध्या जे हॉस्पिटलला मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे आपण सगळी प्रोसेस करतो। आज जे अटक आरोपी आहे त्यांना मी कोर्टासमोर आज हजर करून त्यांची रिमांड घेते आणि पुढील तपास करतो आहोत। साधारणतः कधी घटना घडलेली आहे आणि गुन्हा कधी दाखल झालेला आहे? 16 तारखेला ही घटना घडलेली आहे। 16 तारखेला ती तिच्या घरून संध्याकाळी गेलेली आहे आणि आई वडिलांना काही माहिती नव्हती। ती गेल्यानंतर तिच्यावर ते अतिप्रसंग घडलेला आहे। या 8ही लोकांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केलेला आहे। त्याच्यानंतर ही जी घटना आहे ती आई वडिलांनी आपल्याला लक्षात आणून दिली की आमची मुलगी मिसिंग आहे। त्याच्यानंतर मग आपण लगेच स्टेप उचलून तिला ताब्यात घेऊन आपण तक्रार दाखल केली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पालघर।